नमस्कार. वांग्याची भाजी तर तुम्ही फार वेळा खाल्लेली असेल, पण आज जी आपण वांग्याची भाजी बनवणार आहोत ती जर तुम्ही एकदा या पद्धतीने बनवून खाल्ला तर तुम्ही नेहमीच अशा पद्धतीने बनवून खाल. तर पहा, इथं मी वांगी घेतलेली आहेत, जवळजवळ 6 वांगी आहेत. या वांग्यांना अशी चीर लावून घ्यायची आहेत जसं आपण भरली वांगी बनवतो त्यावेळेस कसं चीर लावतो त्या पद्धतीने हे चिरून घ्यायचे आहेत. तर पहा, इथे मी सगळी वांगी ही चिरून घेतलेली आहेत. आता ही चिरलेली वांगी आपल्याला मिठाच्या पाण्यामध्ये टाकून घ्यायची आहेत, म्हणजे वांगी हे काळी पडत नाहीत. नेहमी वांगी चिरल्यानंतर मिठाच्या पाण्यात टाकून घ्यायचे, म्हणजे वांगी छान राहतात. आता मसाला बनवून घेऊयात. याकरिता इथं मी एक छोटी वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे, त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं, 1/2 चमचा हळद टाकून घ्यायचं. त्याचसोबत इथे मी लाल तिखट टाकून घेत आहे, पण तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही नक्कीच इथं कांदा लसूण चटणी जी असते ती वापरा, त्याच्यानं मस्त असं टेस्ट येतो. तर मी इथं 2 चमचे लाल तिखट टाकून घेतलेले आहे, 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा धणा पावडर आणि 1 चमचा गरम मसाला पावडर टाकून घ्यायचा आहे. त्याचसोबत चिरलेली थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. आणि इथं आता 1/2 चमचा चाट मसाला किंवा आमचूर पावडर मसाला असेल तरी टाकून घ्या, किंवा ते दोन्हीपैकी काहीच नसेल तर घरामध्ये लिंबू तर असतोच, तर तुम्ही 1/2 लिंबू यामध्ये पिळून घ्या, म्हणजे टेस्ट याची इतकी छान लागते, फार मस्तच लागते. तर इथे मी 1/2 लिंबू पिळून घेतलेला आहे. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करताना यामध्ये मी पाणी वगैरे काहीसुद्धा टाकलेलं नाही किंवा तेल देखील टाकलेलं नाही. तुम्हाला जर पाण्याची गरज वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेऊ शकता किंवा तेल देखील टाकून मिक्स करून घेऊ शकता. तर इथं पहा, मसाला बनून तयार झालेला आहे. आता वांगी घ्यायच्या आहेत आणि या वांग्यामध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे. तर तुम्हाला इथे मी एका वांग्यामध्ये हा मसाला भरून दाखवत आहे. अशा पद्धतीने भरगच्च असा मसाला भरून घ्यायचा आहे. आणि मसाला भरून झाल्यानंतर वांगी थोडीशी प्रेस करून घ्यायची, म्हणजे दाबून घ्यायची, म्हणजे यामधून मसाला बाहेर येत नाही आणि भरगच्च असा मसाला यामध्ये भरला जातो. आता याच पद्धतीने आपल्याला त्या सगळ्या वांग्यामध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे. मसाला भरून तयार झालेला आहे, शिल्लक असा मसाला यामध्ये राहिलेला नाही, आणि जर राहिला तरी काही प्रॉब्लेम नाही. आता मसाला भरून झालेली वांगी आता आपल्याला कुकरमध्ये घालून घ्यायची आहेत. तर पहा, इथं कुकरमध्ये मी ही वांगी टाकून घेत आहे. तर डायरेक्ट आपण या वांग्यांना तडका नाही द्यायचा, पहिल्यांदा हे शिजवून घ्यायचं आहे. यामध्ये एक छोटी वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे, जास्त नाही पाणी टाकायचं, फक्त एक छोटी वाटी पाणी टाकून कुकरचं झाकण लावून मोठ्या गॅसवरती 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आणि 2 शिट्ट्या करून घेतल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आणि याचं झाकण उघडून पाहायचं. मस्त अशी वांगी शिजून तयार होतात. तर तुम्ही बघू शकता जास्तही शिजलेली नाहीत आणि कच्ची देखील राहिलेली नाहीत, परफेक्ट अशी वांगी शिजलेली आहेत. आता या वांग्यांना फक्त फ्राय करून घ्यायचं आहे आणि ते पण लसुणी फ्लेवर द्यायचं आहे, म्हणजे वांगी इतकी छान लागतात खाण्यात. तर यांना फ्राय करून घेऊयात. फ्राय करण्यासाठी कढईमध्ये मी 1 पळी तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये 1 चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे, त्याचसोबत 1 चमचा जिरे टाकून घ्यायचं आणि इथं मेन म्हणजे लसूण टाकून घ्यायचं आहे. तर लसणाच्या पाकळ्या बघा, इथं मी जास्त घेतलेल्या आहेत, जवळजवळ 15-16 लसणाच्या पाकळ्या मी बारीक चिरून टाकलेल्या आहेत. तुम्ही ठेचून देखील टाकू शकता लसूण, लसूण जास्त महत्त्वाचं आहे यामध्ये. आता लसणाला 1-2 मिनटे परतवून घेऊया. त्यानंतर यामध्ये 1/2 चमचा हिंग आणि कढीपत्त्याची पाणी टाकून देखील परतवून घेऊयात. आता हे परतलं की यामध्ये 1 चमचा कसुरी मेथी टाकून घ्यायची आहे आणि 1 चमचा गरम मसाला पावडर टाकून घ्यायचा आहे आणि छान लसूण भाजूसपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. आता यानंतर यामध्ये मी जी वांगी आपण शिजवून घेतलेली होती ती वांगे यामध्ये टाकून घ्यायची आहेत आणि मस्त अशी 5 मिनटे या तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहेत. फ्राय करताना चमचा अजिबात लावायचा नाही, फक्त आपण चिमट्याने अशा पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचे आहेत. तर 5 मिनटानंतर वांगी मस्त फ्राय झाली की तुम्ही अशीच खाऊ शकता. टिफिनला देणार असाल तर टिफिनमध्ये देऊ शकता आणि जर तुम्हाला ग्रेव्ही हवी असेल तर जे कुकरमध्ये मसाल्याचं पाणी राहिलेलं असतं ते पाणी टाकून घ्यायचं आणि पुन्हा शिजवून घ्यायचं आहे. फक्त एक उकळी काढून घ्यायची आहे, जास्त वेळ शिजवायची गरज नाही. 1-2 ते 3 सेकंडसाठी शिजवून घ्यायचं, त्यानंतर गॅस बंद करायचा आणि मस्त इथं आपली वांगी बनून तयार झालेली आहेत. सर्व करून घेऊयात. तुम्ही गरमागरम भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकता. इतकी टेस्टी लागते ही भाजी, नक्कीच एकदा ट्राय करून पहा. यामध्ये लसूणचा फ्लेवर इतका छान येतो, तुम्ही नक्कीच बनवून पहा. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही यामध्ये कांदा टोमॅटो देखील टाकू शकता, पण एकदा या पद्धतीने लसूण टाकून बनवून पहा, अगदी मस्तच लागते. तर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.
तसंच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि त्याचसोबत बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील असे. तर व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद.